भारताला निसर्गाने अगदी दोन हातांनी भरून दान दिले आहे। देशात अनेक अशी ठिकाणे आहेत जेथील निसर्ग पाहून अगदी थक्क व्हायला होते। स्वर्ग कल्पने समान वाटावा अशी अनेक ठिकाणे भारतात आहेत। जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत शेकडो ठिकाणे आहेत जिथे कितीही वेळा गेले तरी मन तृप्त होत नाही। भारताच्या शेजारील नेपाळमध्येही निसर्ग संपन्नतेने नटलेली अनेक ठिकाणे आहेत। बौद्ध धर्माचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या नेपाळमध्ये हिंदू संस्कृतीही अगदी आनंदाने नांदते। नेपाळमधील महादेव शिवशंकरांच्या पशुपतीनाथ मंदिरापासून ते शेषशाही विष्णूंच्या मंदिरापर्यंत हिंदू संस्कृती परंपरा चालीरीती यांच्या अनेक पाऊल खुणा अगदी प्राचीन काळापासून उमटलेल्या आपल्याला नेपाळ देशात पाहता येतील। नेपाळमधील काही ठिकाणांची केवळ प्रकाशचित्रे जरी पाहिली तरी केव्हा एकदा तिथे जातो असे झाल्याशिवाय राहणार नाही। नेपाळमधील काही ठिकाणे जितकी निसर्गसंपन्न आणि नयनरम्य आहेत तितकीच काही ठिकाणे भयावहसुद्धा आहेत। दिवसाच्या उत्तरार्धात सायंकाळनंतर काही ठिकाणी जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे। नेमकी कोणती आहेत ती ठिकाणे आणि तेथील नेमके काय गूढ रहस्य आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। यातील पहिले ठिकाण आहे रानीवन। नेपाळमधील रानीवन हा भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे। येथील निसर्ग केवळ अप्रतिम आहे, मात्र या ठिकाणी केवळ सूर्य असेपर्यंतच जाण्यास परवानगी आहे। सूर्यास्तानंतर या ठिकाणी जायला परवानगी मिळत नाही। नेपाळमधील सर्वात भयावह स्थानांपैकी हे एक स्थान आहे। या जंगलात रात्री मुलींच्या रडण्याचा आवाज येतो। आवाजाचा मागोवा घेऊन पुढे गेल्यास हाती मात्र काहीच लागत नाही असा दावा येथील स्थानिक करतात। या घनदाट जंगलातील रानीवन भागात एका मुलीची हत्या करण्यात आली होती। ज्या इसमाने ही हत्या केली होती त्याचा मृतदेह एका झाडावर दुसऱ्या दिवशी टांगलेला आढळला अशी एक कथा या रानीवनबद्दल सांगितली जाते। नेपाळमधील दुसरं भयावह ठिकाण म्हणजे आर्यघाट। पशुपतीनाथ मंदिराजवळ असलेला आर्यघाट हा अत्यंत सुंदर आहे, मात्र या ठिकाणी कोणीही एकटे जाण्यास मज्जाव आहे। दिवसा देखील हे स्थान अत्यंत भयावह असल्याचा दावा करण्यात येतो। पूर्वीच्या काळी या आर्यघाटावर मोठ्या प्रमाणात अंतिम संस्कार पार पडायचे। एखाद्या व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्यासाठी हे ठिकाण त्या काळी चांगले मानले जायचे, मात्र एकट्याने या ठिकाणी जाणे धोका पत्करल्यासारखे आहे असे इथले स्थानिक सांगतात। या ठिकाणी जायचे असेल तर समूहाने आणि केवळ दिवसा उजेडीत जाण्याची परवानगी मिळते। या ठिकाणी सायंकाळनंतर किंचाळण्याचे आणि ओरडण्याचे आवाज ऐकू येतात असा दावा केला जातो। नेपाळमधील तिसरे भयावह ठिकाण देवीघाट। नेपाळमधील चितवन येथे असलेला देवीघाट हा हिंदू संस्कृती आणि धर्माचे प्रमुख केंद्र मानला जातो। आजच्या काळातही अनेक हिंदू धर्मीय या ठिकाणाला भेट देतात। येथील परिसर अत्यंत निसर्गसंपन्न आणि मोहून टाकणारा आहे, मात्र सने 2009 एका व्यक्तीचे शिर या ठिकाणी पोलिसांना मिळाले होते आणि तेव्हापासून या ठिकाणाचे गूढ वाढत राहिले। सूर्यास्तानंतर काही महिला अचानक येथे नृत्य करताना दिसतात आणि हा प्रकार अत्यंत भयावह असतो। दिवसातील 2 प्रहरच केवळ येथे जाण्याची परवानगी आहे असे सांगितले जाते। यानंतरचे ठिकाण म्हणजे माउंट एव्हरेस्ट। नेपाळमधील आणखी एक जगप्रसिद्ध ठिकाण म्हणजे माउंट एव्हरेस्ट, हिमालय पर्वत रांगांमधील सर्वात उंच शिखर। दरवर्षी शेकडो गिर्यारोहक माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी जात असतात। या पर्वताच्या शिखरापर्यंत अगदी कमी गिर्यारोहक पोहोचले आहेत। एकदा या शिखरापर्यंत जाण्यासाठी एक माणूस चढाई करताना त्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर अनेकांनी ते शिखर सर करण्याचा प्रयत्न केला आणि अनेकांचे त्यात आजवर मृत्यू झालेले आहे। आजच्या काळातही अनेकांना तो माणूस शिखर सर करण्याचा प्रयत्न करतोय असे वारंवार दिसते। अनेकांना तो प्रोत्साहित करत असतो असाही दावा केला जातो, मात्र अनेक जण या दाव्याला अद्याप ठोस आधार मिळालेला नाही म्हणून नाकारत राहतात। यानंतरचे ठिकाण रॉयल पॅलेस। 1 जून 2001 नेपाळमधील नारायण हाईट रॉयल पॅलेस येथे मोठा नरसंहार झाला होता।
एका राजघराण्यातील 10 सदस्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। या सदस्यांमध्ये राजघराण्यातील राजा आणि राणी यांचाही समावेश होता असे सांगितले जाते। मात्र आजच्या काळातही या रॉयल पॅलेसमधून किंचाळण्याचे आवाज येतात असा दावा केला जातो। नेपाळमधील हा रॉयल पॅलेस एकदम आलिशान आणि पूर्वापार चालत आलेल्या राजघराण्यांची परंपरा पुढे नेणारा होता। येथील सर्व भाग हा मोहून टाकणारा होता। मात्र आता या ठिकाणी जायला अनेक लोक आजही चाचरतात। यानंतरचे ठिकाण म्हणजे नारायण घाट। नेपाळमधील निसर्ग संपन्न ठिकाणांपैकी आघाडीवर असलेले ठिकाण म्हणजे नारायण घाट। या नारायण घाट रस्त्यावर दिवसा ढवळ्याही अनेक अजब गजब घटना घडत असतात। यापैकी अनेक जण विचित्र घटना पाहिल्याचेही सांगतात। मात्र यातील काही दाव्यांना अद्याप आधार मिळालेला नाही। परंतु रात्रीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असलेली पाहायला मिळते। दिवसापेक्षा रात्री वाहनाची वर्दळ जास्त असते असे सांगितले जाते। यानंतरचे ठिकाण सुंदरी जल बँक। नेपाळची राजधानी काठमांडू शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांपैकी एक प्रमुख जलाशय म्हणजे सुंदरी जल बँक। या जलाशयाचा परिसर अतिशय देखणा आहे। मात्र या देखणेपणाला एक दुःखाची किनार आहे। या ठिकाणी गेलेल्या अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। या ठिकाणी पोहायला जाणाऱ्यांनाही जीवाला मुकावे लागले आहे। हे मृत्यू नेमके कोणत्या कारणांमुळे झाले याबाबत स्पष्टता झालेली नाही। त्यामुळे हे स्थान अत्यंत भयावह असे मानले जाते।